आजही 24 तास एक पाऊल पुढे। आसाममध्ये ही परिस्थिती का निर्माण झाली आहे यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीहून आपल्या सोबत असणार आहेत ईशान्य भारताचे अभ्यासक सुनील देवधर आणि औरंगाबादहून आपल्या सोबत असणार आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन। तुमचं दोघांचंही प्राइम वॉशमध्ये स्वागत। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आसाममध्ये आज नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणारा हा विशेष वृत्तांत। जातीय दंगलीमुळे आसाम अक्षरशः होरपळून निघाले। क्रोक्रोझार, चिरांग, धुबरीसह 11 जिल्ह्यात दंगलीची आग पसरली आहे। क्रोक्रोझार जिल्ह्याला या दंगलीचा सर्वाधिक फटका बसलाय। जवळपास 500 गावात हिंसाचाराचा भणवा पसरलाय। गेल्या आठवड्याभरापासून इथली परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। जातीय दंगलीमुळे जनता भयभीत झाली असून जीवाच्या भीतीमुळे लोकांना आपलं घरदार सोडण्याची वेळ आली आहे। दंगेखोरांकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे निरपराध लोक हतबल झालेत। पश्चिम बंगालच्या सीमेवर असलेल्या पाकगिवरी गावातील या दृश्यांवरून दंगलीची दाहकता सहज लक्षात येईल। दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा बल तैनात करण्यात आले पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही। ठिकठिकाणी हा संघर्ष पाहायला मिळतोय। आठवड्याभरापासून आसाम जातीय दंगलीच्या आगीत होरपळत असलं तरी या संघर्षाची ठिणगी पडली आहे गेल्या शुक्रवारी। क्रोक्रोझारमध्ये दोन विद्यार्थी नेत्यांची हत्या झाल्यानंतर बोडो लिबरेशन टायगर्सच्या 4 माजी सदस्यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आसामात जातीय दंगलींचा आगडोंब उसळला। तेव्हापासून गेल्या आठवड्याभर हा बणवा पेटलेलाच असून ही दंगल आणखीन किती निरपराध लोकांचा जीव घेणार असा सवाल आता इथली जनता करू लागली आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।